यापुढे मच्छीमारांना मासळी निर्यात करण्यासाठी निर्यातदारांकडे जाण्याची गरज नाही तर निर्यातदार कंपन्याच मासळी खरेदीसाठी करंजा मच्छीमार बंदरात येतील. राज्यातील एक शानदार 150 कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदराची निर्मिती झाली आहे. मासळीच्या खरेदी विक्रीच्या बाजारालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे यापुढे मच्छीमारांना मासळी निर्यात करण्यासाठी निर्यातदारांकडे जाण्याची गरज नाही तर निर्यातदार कंपन्याच मासळी खरेदीसाठी करंजा मच्छीमार बंदरात यावे लागणार असल्याचे मत उरणचे आमदार महेश पालधी यांनी गुरुवारी करंजा येथील आयोजित कार्यक्रमातून व्यक्त केले. करंजा मच्छीमार बंदरात मासळी खरेदी विक्रीसाठी स्थानिक मच्छीमारांसाठी द्रोणागिरी मासळी मार्केट सुरू करण्यात आले आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या मासळी मार्केटचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरणचे आमदार महेश पालधी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार महेश पालधी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 150 कोटी खर्च करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करंजा मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. या आधुनिक बंदराचा फायदा परिसरातील हजारो मच्छीमारांना होणार आहे. त्यामुळे यापुढे मच्छीमारांना मासळी निर्यात करण्यासाठी निर्यातदारांकडे जाण्याची गरज नाही तर निर्यातदार कंपन्याच मासळी खरेदीसाठी करंजा मच्छीमार बंदरात यावे लागणार असल्याचे मत उरणचे आमदार महेश पालधी यांनी यावेळी व्यक्त केले. बंदरातील दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित प्रलंबित कामांसाठी आवश्यक असणारा 154 कोटी निधी लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याआधी मच्छीमारांना आवश्यक असणारे शेड येत्या महिन्याभरात उभारण्यात येईल असे आश्वासनही आमदार महेश पालधी यांनी मच्छीमारांना दिले. करंजा मच्छीमार बंदरातील लोकल मार्केटमधून केरळ, कर्नाटक, दिल्ली, हिमाचल प्रदेश, ओरिसा, गोवा आदी राज्यात मासळीला मोठी मागणी आहे. परदेशात निर्यात होणाऱ्या मासळीपेक्षाही लोकल मार्केटमध्ये पाठवण्यात येणाऱ्या बांगड्या, कुपा, शिंगाला, सुरमई, काटबांगडा, तांब आदी मासळीला अधिक भाव मिळत आहे. यामुळे मच्छीमारांना एक प्रकारे दिलासा मिळत असल्याचे करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी सांगितले. तर आधुनिक करंजा मच्छीमार बंदर हे हजारो मच्छीमारांसाठी हब ठरले आहे. मच्छीमारांसाठी मासळीची चढ उतार आणि खरेदी विक्रीसाठी 24 तास बंदर खुले आहे. बंदरामुळे 20 ते 25 हजार रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक निर्यातदार कंपन्या मासळी खरेदी विक्रीसाठी बंदरात येऊ लागल्या आहेत. याचा निश्चितपणे फायदा मच्छीमारांना होऊ लागला असल्याच्या भावना पर्सिसिन नेट फिशिंग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार महेश पालधी, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा, पर्सिसिन नेट फिशिंग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा, माजी चेअरमन विलास नाखवा, माजी चेअरमन नारायण नाखवा, माजी चेअरमन शिवदास नाखवा, माजी चेअरमन कृष्णा कोळी, सोसायटी सदस्य राजेश नाखवा, माजी व्हाईस चेअरमन रमेश नाखवा, नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, माजी नगरसेवक कौशिक शाह, माजी नगरसेवक राजेश ठाकूर, करंजा गावातील मच्छीमार, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.